नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. आज रसिको माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर. गौरव, तारांगणमध्ये तुझं खूप सारं स्वागत. आणि स्टार प्रभावावरच्या अबोली मालिकेत तुम्ही सध्या त्याला बघतच आहात आणि त्याचं कामही तुम्हाला खूप आवडतं आहे. आणि आज आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटतोय, तर गणपतीच्या आठवणी आज आपण काही जागवणार आहेत. मुळात यंदाचा गणेशोत्सव तू कुठं साजरा करतोय? माझे सगळे गणेशोत्सव आमच्या घरीच होतात. म्हणजे आम्ही घाटणेकर, आमच्या माझ्या वडिलांचे तीन भाऊ आहेत आणि एक एक करून आमच्या घरी गणपती. इथं घरी म्हणजे कुठं? मुलुंडला. मी मुलुंडचाच आहे. तर मी राहत नाही आता मुलुंडला, मी आधी राहायचो लहानपणी. तर यावेळेस तर आमचे गणपती बाप्पा मुलुंडला. तुझ्या लहानपणच्या काय आठवणी आहेत त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांग. खूप मजा, मस्ती. गणेशोत्सवाच्या एक दिवस पूर्वी आम्ही भेटायचो आणि डेकोरेशन आणि आरास कशी होणार आणि हे कसं होणार ते कसं होणार सगळं चालायचं. आणि गणपती बाप्पाला घ्यायला जाणं सकाळी, म्हणजे सकाळी 9:30-10 आम्ही जायचो आणि बाप्पा घरी 12 यायचे. पहिली आरती व्हायची आणि मस्त जेवण, मोदक, पातळ भाजी, आंबळ, हे वरण भात, बटाट्याची भाजी. ही माझी आठवण आहेच. म्हणजे आणि सगळे तुझ्या आजूबाजूचे येतच असतील, म्हणजे तो नुसता दंग असेल त्या काळात. ॲब्सोल्युटली. आणि आम्ही सगळे लहान लहान मुलं होतो, सगळी मजा चालायची. आता मुलांची मुलं आहेत तर ते वेगळी मजा करतात आणि आम्ही काका आणि बाबा पार्टी सगळे धमाल करत असतो. काही आरास करण्यात तुझा सहभाग असायचा? माझा फारसा नाही, कारण माझं सगळं टाईम मस्ती करण्यातच जायचं. तर मी अशी, म्हणजे आता कुठेतरी जाऊन आता इंटरेस्ट लागायला लागला आहे की नाही आपण काहीतरी लाईटचं हे करूया. आणि सगळ्यांना, माझ्या घरच्यांना वाटतं फिल्म इंडस्ट्रीचा, एवढे वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये याला लाईटिंग कळतं, याला हे माहिती आहे, तर थोडेफार गोष्टी विचारत असतात. मग करतोस का आता तू? आता करतो, डेफिनेटली करतो. बऱ्याचशा गोष्टींमध्ये हे असतं. आणि आता तर खूपच वेगळं स्वरूप आलं आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळं तुला काय वाटतं की आताचा जो गणेशोत्सव बदललेला आहे ते स्वरूप तुला कसं वाटतं एकंदर? माझ्या आयुष्यात कोविड नावाचा काळ आला, ज्यावेळेस गणेशोत्सव हे सगळं, म्हणजे 2 तर आपण काहीच करू नाही शकलो. तर आता जेव्हा परत ती मजा, परत लोक ज्या प्रकारे साजरा करतात हे बघायला मला आता तरी काही आक्षेप वाटत नाही. कारण वाटतं की जितकेही दिवस तुम्ही या पृथ्वीवर आहात मजा करून घ्या, पण अशी मजा करा की दुसऱ्यांना त्रास होणार नाही. आणि जो प्रसाद बनवला जातो, तुला काय काय आवडतं आणि तू कधी काही बनवण्याचा प्रयत्न केलाय? मला आवडतं मोदक, मला प्रचंड आवडतं मोदक, पण मला जास्त आवडते पातळ भाजी. पण मी असं काही बनवायचा प्रयत्न नाही केला आहे, खायचा प्रयत्न खूप केला करतो. की तू गणरायाला यावर्षी काय मागशी? मी हेच मागीन की सगळ्यांना, म्हणजे आपल्या माझ्या चाहत्यांना, माझ्या परिवाराला आणि सगळ्या लोकांना सुखी ठेव, खुश ठेव आणि त्यांना जे पाहिजे ते प्रचंड भरभरून दे. खूप छान गौरव, तुला ह्या गणेशोत्सवासाठी आणि पुढच्या सगळ्या करिअरसाठी तारांगणतर्फे खूप सारे शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.